नमस्कार मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझास कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला काही रेसिपी वगैरे दाखवणार नाही आज मी माझ्या गावी जायचा जो माझा प्रवास आहे आणि तिकडचा जो निसर्ग आहे ते थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करणार अशा प्रकारचा सुंदर असा हा निसर्ग शुभ्र असं आकाश निळसर रंगाचा आकाश त्याच्यात पांढरे शुभ्र काळभोर आदीमध्ये असलेले ढग आणि हा निसर्ग निसर्गरम्य परिसर आणि हा जो प्रवास आहे हा खूपच मनोरंजन आणि चांगला ठरलेला आहे घरी गेल्यावर तर मी तुम्हाला तिकडचं रस्ता पण दाखवेल आणि तिकडची आमची फळबाग देखील असा हा सुंदर असा निसर्ग आणि त्यामधून आपण जो प्रवास करतो हा खरंच खूप वेगळा आणि आगळा असतो यानंतर आता मी तुम्हाला आपल्या घरे आमच्या गावी तर आपण आलेलो आहे आमच्या इथे काहीच प्रमाणामध्ये म्हणजे दहा टक्के पाऊस पडतो आत्ता रस्त्यामधून येताना भरपूर प्रमाणात पाऊस होता पण इकडे एक देखील पाऊस नाही भरपूर प्रमाणामध्ये गरमी आहे नो प्रॉब्लेम पण अशा प्रकारे हे बघा आमचा हा रस्ता आहे आणि अशा प्रकारे हा रस्ता ही बाबळ आणि हे झाडं हे झाडं आपल्याला मन खूप सुखावतात खूप छान वाटतं भरपूर प्रमाणात नारळ आणि वेगवेगळे फळझाडं इथे आहेत चिक्कूची झाडं आहे, 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 आहेत सीताफळ आहे पेरू आहे आंब्याची झाडं आहेत आणि अशा प्रकारे आता आपण वेगवेगळं बगीचा देखील पाहूया या ठिकाणी बघा सीताफळाचं झाड आहे आणि छानपैकी असं सीताफळ सुंदर ताजं ताजं तोडण्यामध्ये झाडावरचं तोडून खाण्यामधली तर तो ती मजा खूपच वेगळी आहे बघा छान असं पिकलेलं आहे आणि मी झाडाची फांदी जेव्हा हलवली तेव्हा एक दोन सीताफळ खाली पडले आणि पूर्ण स्मॅश झाले म्हणजे मला समजलं देखील नाही की सीताफळ पडलं होतं का अजून काही पडले होते बघा मस्त असे ताजे ताजे सीताफळ आहेत आणि वेगवेगळे देखील इकडे आहेत मी तुम्हाला ना पक्ष्यांचा आवाज दाखवते आता मी काही बोलत नाही फक्त आपण पक्ष्यांचा आवाज ऐकूया मस्त हे सीताफळ या ठिकाणी आमच्याकडे विहीर देखील आहे विहिरीला खूप कमी प्रमाणात पाणी आहे खूप पावसाळा खूप पाऊस आले की भरपूर पाणी येते पण पाऊस नसला की मग इथे पाणी येत नाही पक्ष्यांसाठी वेगवेगळे घरटी देखील केलेली आहे तर पक्षी तिकडे घरं बनवतात त्याचप्रमाणे हे जे झाडं आहेत की जसं सीताफळचं झाडं आहे लिंबाचं झाड आहे किंवा पेरूची झाडं आहेत डाळिंब आहे तर असे वेगवेगळे वेग सीझन वाईज फळं आपल्याला खायला मिळतात नारळ आहे आंब्याची झाडं आहेत त्याचप्रमाणे असा हा निसर्ग आहे छोटी मोठी जी झाडं आहेत तर ती ती जी झाडं आहेत तर त्या झाडांमध्ये आपल्याला बघा ही जी विहीर आहे ना ही अशी खोल डीप एकदम डीप आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे असे झाडं आहेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे छान भरपूर प्रमाणामध्ये अशी हवा आहे पेरूची झाडं आहेत आणि नारळ आहे नारळाच्या झाडांवर भरपूर पक्षी येतात कावळे असतात चिमण्या असतात वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज देखील येतो त्याचप्रमाणे ख्रिसमस ट्री आहे आणि असं सुंदर असं हे निसर्गरम्य हा जो परिसर आहे हा नक्कीच आपल्याला मोहून टाकतो तर असे हे जे आहेत याच्यामध्ये देखील मी ज्यावेळेस चुलीवरचा स्वयंपाक तुम्हाला दाखवेल त्यावेळेस आपण हेच लोकेशन निवडणार आहे तर अशा प्रकारे आपलं हे जे गावाचं जे वातावरण स्वतःचं गाव आपलं गाव आपल्याला प्रत्येकाला आवडत असतं आपल्या वेगवेगळ्या वे मेमरीज असतात आठवणी असतात आणि असं सुंदर असं निसर्गरम्य गाव असल्यावर नक्कीच आपल्याला एखादा छान व्हिडिओ छान फोटो काढण्याचा मोह तर आपण आवरूच शकत नाही तर अशा प्रकारे लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा तुम्हाला भेटायला येईल आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता म्हणजे वेगवेगळ्या व्हिडिओ वेग 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 व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे बाय बाय सी यू मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स